बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भारतीय बाजारात सर्च रिझल्ट मध्ये चुकीचा व्यवहार केल्याचा गुगलवर आरोप आहे. 2012 साली दाखल झालेल्या तक्रारीवर आयोगाने ही कारवाई केली. matrimony.com आणि कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीने ही तक्रार दाखल केली होती. जवळपास 6 वर्षांनी CCIने या तक्रारीवर निर्णय दिला आहे. जागतिक स्तरावर गुगलवर दंड ठोठवण्याचं हे अनोखं प्रकरण आहे. गुगलने ऑनलाईन सर्च इंजिन मार्केट मधील आपल्या दबदब्याचा फायदा घेत सर्च मध्ये भेदभाव आणि अफरातफर केली आणि यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्या आणि ग्राहकांना नुकसान झालं असा आरोप गुगलवर आहे. 1335.86 कोटींचा हा दंड आहे. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.